कोणाकडे गेलं घरी? तुला काय डोळे नाहीत का? मी बसलोय की म्हणजे डोळं माझा का मग? हा डोळं मारा. तूच गाव असला का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. अरे एवढं मोठं तब्येत खायला असल्या माग काय बघायची? नाही नाही थांबा. हा गास म्हणजे आम्ही हाताने दिल्याला जमत नाही? नाही नाही कमून हाताने द्या घेणार. खायला कोणाचं? आमचं चक्क आंघोळ करून आलाय टकाटक. हा मग नवीन वर्ष आहे तुमच्या म्हणजे पारस आहे काय? बरं आमच्या बहिणी कुठे गेल्यात? येते ना आहे की तिथेच कुठं आहे? काय आले 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 सरींनी आंघोळ केल्यात पण तुम्हीच पारूस आहेत काय? ते विषय काय? ह्यांनी रात्री ना आम्हाला एकाने बिर्याणी केलती, ह्यांनी मासे केलते आणि मी बोंबील वाजले होते. मी असं सगळं रात्री खोराक त्यातलं जे उरलेलं आहे ना ते आता जाऊन खायचंय. मग मग आंघोळ करायची मग नवीन वर चाललं. अशी थोडी लाज नसेल वाटली बाबा कि मासे केल्यात बोंबील वाजल्यात मग आपलं लाडच मिळून बोलवा त्यांना लावा. मागच्या वर्षी मागच्या वर्षी काय मागच्या वर्षी दोघ सकाळ सकाळ काम करून देतात का? काय काम करून? हा काल आमच्या देखत मासे घेतलं, काल आमच्या देखत मासे घेतलं, उलट्या म्हणली गॅस घेतल्या, गॅस घेतल्या तर आम्हाला जेवण नाही बोलवा पचलं का बरं तरी तुम्हाला? घेतलं आम्ही होतो का? आम्ही होतो. मग कुठे होती तू? काटे बी काढता येत नाहीत त्यातले. अहो काटे नका कारण काढी ना पण त्यांनी एक मेसेज तरी करायचा नाही. ये बाबा ही खादड खाते त्याच्या दातच्या फटीतून बाहेर येत आहे. आधी बोलत फटीतून नाही मी बांध आहे आलोय. 31 डिसेंबरची पार्टी नाही दिली, ऍनिव्हर्सरी गुपचूप केली. तू दारू पितो का? दारू नाही पित मी. मग गटारी अमावस्या सारख्या लोकांनी एन्जॉय केलं 31 डिसेंबरला. तुम्ही राजी दारू पिल का? नाही. मग मग युवा कशाचं? समोर बस. नाही युवा कशाचं? युवा कशाचं? अरे समोर बसले हो. युवा कशाचं? त्याच्या मनात इतकं शंका आहे जणू काय मार खाऊन आलोय मी कुठतरी. नाही मार नाही. काजल दिदीन काय केलं असं? मटणाची त्याची पार्टी लावल्यावर रातच्या 12 हातून कळी लावली असेल, ओलात न बेल नाही घेतला असेल, रपारप रपारप सर्व्हिसिंग केली असेल. म्हणजे 2023 मध्ये नीट चालावं म्हणून सकाळ सकाळ टोम नाही. पण इथं बोट इथं जरा लाटण्याची वन दिसतात ना. ऐक ना ऐक ना सर सांगा काय नाही हल्ले होत गुप्पी. मी काय म्हणतो ऐक ना, लोक चांगलं शिकायचं बघत आहेत तुम्हाला वाईट वळणाला लावतोय. मी काय म्हणतो ऐक ना, तू आज निश्चय केला असेल ना काहीतरी नवीन वर्षात? मी तर पहिल्या शाळेला असायचो ना तुझ्या एवढा तर असं मी कॅलेंडर आमक तमक लिहून ठेवायचो मी आजपासून लवकर उठणार 4 दिवस. ते आठवडाभर होऊन दे नाही तू महिना 2 महिन्याच लिहिलेलं असतं का? नाही शाळेतल्या पोरांचं कसं लिहिलेलं असतं त्याच्यावर? तसं काहीतरी लिहिलेलं असेल ना. ते 9 वाजता उठतो. आज कस काय आंघोळ करून आले? 9:30 ऐक ना. पण तुम्हाला पचलं कस काय मला हे सांगा ना. माझा ऐक, त्याचा सिग्नल घरापासून जो टार टार आवाज येतो तेव्हा कळतो तू घनश्याम चाललाय. तुझ्या ट्रॅक्टरची फायरिंग सुद्धा वेगळी यासारखीच लांबूनच बोंबला ते. तू बी नितीन दाजी आहे तर का नाही? तर नाही आधी डोकावा. लोक अशी घरात येऊन डोकं देत आधी आणि मग म्हणते घरात कोण नाही वाटत. मला एवढा टाइम आहे का डोकायला आणि त्याला? मला माहिती असतं तुम्ही इथं पारुशेच बसलेले असतात. अहो नवीन वर्षाची सुरुवात. अरे बुज काय तर नाही ना टिपडात त्याच्यात. पण ती मामा एवढं डबं खाल्ल्यावर त्यांचं काही होईन का? डबची डब डबची डब. तुला नाही डोकं पत्ते पाहावं लागते. तुला नाही डोकं पण आम्हाला डोकं आहे म्हणून काय हा म्हणजे मटण ती केलं नको बोलू. त्याला बॉल विटामिन द्यायची गरज आहे. डोकं चलन आमच्या तुमचं डोकं तुम्हाला असं वाटतं का तुमचं डोकं खरं? त्याचं डोकं नाही चालत, त्याची तोंड चालत आलंय. नुसतं बोलत राहतो कोणाला कोणाला. पण तुम्हाला असं वाटतं दाजी बारीक विचार करा बरं कोणी ना. तुला एक कळतंय का तुमचं डोकं चलत माझ्या तोंडात जवळ आणून बोलू नको. खपक्यास असं वाटतं दातच फटीतून माझ्या तोंडात. नाही नाही खरं. पण
दाजी का नाही सांग बोलिल तुम्ही ॲनिव्हर्सरीला आम्हाला काय म्हणून बोलिल आम्हाला तुमच्या गप्पाशी काही घेणं देणं नाही तुम्ही खातात आम्ही एवढं संपूर्ण तर बसायचं ॲनिव्हर्सरीला का बोलिल नाही का नाही बोलिल ॲनिव्हर्सरीला ॲनिव्हर्सरी प्लॅनिंग ही स्वतःचं स्वतः नसतं करायचं मग कोणी करायचं नवरा नवरी फक्त उभा असतात कार्यवाहक वेगळेच असतात तसं मग तुमच्या लग्नाला बामण आम्ही बोलिला सारी डीजे पुढा नाचायला आम्ही बोलिली सारी माणसं गोळा केली मग ॲनिव्हर्सरी का नाही आमची ॲनिव्हर्सरी तुम्ही करायची असती आम्ही नसतं तुम्हाला निमंत्रण द्यायचं बर नाही म्हणली या विषयावर सांभाळायचं बी असतं आम्ही तुम्हाला सांभाळायचं बी असतं सकाळ सकाळ भांडायला भांडाय आलोय काय ॲनिव्हर्सरीला बोलील नाही एकटीच फ्रंटला बोलील नाही कमून नाही फ्रंटी फटला तुमच्या घरी मटण आणाय आम्हाला बोलवायचं तुम्ही त्यांची खात नाही आई कडती टाकीचे शेजारी चुल मांडिले कुणी असती अजय विजय कुणी असत असं ते म्हणजे काय म्हणत ना गायत्री तुला माहिती ना बोलवायचं ऐक नवऱ्याला वळण कोण लावतात बावत लावते बायकांचे बाव लावायचे वळण मग पटलं तिला काय बोललं काय बोललं की आम्ही वळण लावतो तुम्हाला मग हा सकाळ सकाळ तिथून बोंबला चालला आजी कुठं बरं जाऊन द्या एवढ्या वर्ष आमचं चुकलं तुम्हाला वळण नाही लावता आलं आज 1 जानेवारी रे बरं का बामण काकाला बोललो होतो महादेवाच्या मंदिरात आणि तिथं तुम्हाला तिघांना मागी गाली तो त्यांनी काय होईल मटण नको दारू नको आपलं काय नाही व्हेज प्युअर व्हेज करून टाकी तुम्हाला जमन ना एखाद्या हॉटेल मध्ये गेलो पहिल्याने ऑर्डर हा करणार आहे मटण आहे का कुठं मला माहित नाही आम्ही खाणार पण तुम्ही मात्र शुद्ध शाकाहारी जमतच नाही का नाही जमत आम्हाला वाईट वळण लावायची जबाबदारी कोणाकडे कोणाकडे आमच्याकडे वय झाडे मग आम्ही वळण लावायची म्हणजे आधी यांना मार्कर नको कराय तुला आधी बंद करावं लागेल काय आई हल्दी बरं हाकलून सकाळ सकाळ आलंय बडबड करायला बरं इरा आलंय तर आलंय पहिली गोष्ट मला गॅस सुद्धा पिटायचा येत नाही तुम्हाला काहीच येत नव्हतं पण चला आबरो झाकायसाठी म्हणलं चला यांना पिवळं करू काय येत आहे तसं तरी डोकं काय वापरीत नाही त्यामुळे जागे कुरुई झाल्यात डोक्याचा वापर काय करीत नाही डोक्याचा केसाच काय संबंध मग ही लोड नसेल ती अशी वाकडी होणार ना अशी ही माझी कशी सरळ आहेत माझ्या डोक्यात लोड आहे ना त्यामुळे सरळ आहेत हिर काही तोंडाला वापर नसल्यामुळे ही वाकडी झालेली आहेत तुम्हाला तरी पट नाही करा आपलं बोलत बरं ही यांचीच गत नाही तिन्ही भावांची गत ही सेम कंडिशन आहे बाबा तिन्ही भावांची जुनी म्हण लापशी आणलेली ना त्याला एक ना पोट फुटू तर खायला घाल कोण करायची लापशी आम्ही कालच्या पार्टीला ती तसलं काय केलेलं नाही लापशी केली ती दाखव त्याला उठून जा उठून जा ते लापशी फुटू नका वाढू गॅस कमी कर एखाद्या म्हणा आपला मेवणा दमून आलाय त्याला बाबा पेशल कॉपी करा किंवा जेवण जी मला काय येत नाही ना ती तू करायला सांगतो ही जी मला येत आहे तू खाई काय येत आहे तुम्हाला त्याच्यात बी ओतून दिलंय तुम्हाला कोटा एवढं साचे तू एवढं लय झालं तुला होय घनश्याम परसू येलचं प्लॅनिंग कालचं प्लॅनिंग बघितलं का लापशी बघा ही लापशी बघा आणि ह्याला कुठून काय दिसलं रे आता बोला असं तोंड करायला ठसावं लागेल हॅपी न्यू इयर म्हणा तुम्हाला फटीतून डायरेक्ट मागाव येईल आता इचार आता इचार इकडे तोंडी आता इचार काय इचारू मला ऐकाय येत ना का राहायचं बरं ऐका ना मला आंघोळ करायची नाही ते आधी खाऊन येतो पप्प्या ते खर्चच बघा आम्ही आम्ही दोघं आमच्या घरात आम्ही दोघंच असे की आम्ही रातच जाऊन ती जी मटेरियल आहे ते खाऊ शकतो ती मग आंघोळ करून आम्ही म्हणतो आमचा दिवस सुरू झाला पहिल्या जन्मात द्यायचं नव्हते भाकरी सगळं करून ठेवलं तुम्ही यायला पाहिजे नाही पहिल्या जन्मात तुम्ही दैत्य नव्हते होय रक्ताशिवाय त्यांना काय आताच्या जन्माचं खरं नाही तू मागच्या जन्मात काढतो मला नाही पुण्य करायचं लय मला बॅलन्स ठेवायचं सगळं पाप पुण्य एकवल झालं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे
पुण्याच्या मार्ग तुम्ही पडू नका. ओकेंनी पुण्य केलंय, उपास तपास धरले, भेटलो ना मी, लय झालं. दाजी नाही एवढं गैरसमज कधी पसंत नाही तुमचा. उपास धरले का नाही तुम्ही? नाही तू उपास किती धरले? चतुर्थी धरले, सोमवार धरले, गुरुवार धरले, भेटलो मी बा. नाही त्यांनी बावाला दीर्घ आयुष्य लाभ म्हणून धरले. नितीन नावाचं मिनिंग काय माहिती का? सत्य खरं ती बोलतो. इकडे बघा, खरं सत्य बोलतो. तू नाव टाकून बघ गुगलला, मग कळेल तुला. नाही पण खरं सत्य बोलतात तुम्ही. येस, चला मला निघून द्या. सत्य बोलतात म्हणते मी. निघू द्या. हा पुण्यात असलं तर म्हणतात 2 तासात इथे येणार आहे, 3 दिवसांनी इथे येतात. हे सत्य तुमचं एवढं? ही सत्य नाही म्हणे, ही अडचण म्हणायची. तुला सत्य ना अडचण कळत का? ही अडचण असती, काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही तिथे थांबलोय. काजल दिदीला सांगणार मी एकटाच फिरतोय आणि व्हिडिओ कॉल केल्यावर 2-4 जणांना घेऊन फिरणार. मग मित्र भेटत सत्य. ही सत्य. घनश्यामची अंडरवेअर पळवली ही चोर. ही सत्य. हे असू शकतो. ते चिडू शकतो मग मला नको का? सगळं माहिती. मग मी बी चिडतो ना. काय चिडत आहे तुम्ही? घालीतो का नाही पेंट? घालीतो का नाही? तुम्ही चिडून आणि फरक होणार आहे का? काजल दिदी सांगितलं ना बाबा, दाजीची सर्व्हिसिंग करून ठेव, काजल दिदी वागणार. अच्छा, आमच्या गाड्या घेऊन जा. परसूची हेअरस्टाईल नाही आवडली मला. ओकी तर ती असं ठेवलंय, हे सगळं खरून आणलंय. हे तो यासारखेच सगळे शिकलेत गे. बस ऐक, त्याला खायला मला जर आनंद नाही कटणीला, माझ्यासारखं कोण शिकले? मी आंघोळ आंघोळ केलं. आम्ही दोघं खाऊ सगळं. डबा इकडे ठेवा ना. नाही डबा इकडे ठेवा. रोज 5-5च खायचे असतील. बदाम 5, मग इकडे घ्या. दाईक आपलं काय बोलते? दारू बी चांगली असते, गुड फॉर हेल्थ. दारू वाल्याला इचार बरं, दारू चांगले नाही का? इचार बरं. तुला थोबड हाणते पहिले. काय खावायला लागलाय? पाणी वाटते का मला? याला बी उच कळतो जरा. नाही पाणी नाही, ते घर पाणी करा टाकी. तुम्ही उठा पहिले. तुमचं घर पाहिजे. बॅग मध्ये ठेव. मी काय खाणार नाही बाबा, मी जाणार. आयो दाजी उचलू नका म्हणून.